सोडत नाही. तसं समाजातले काही लोक आहेत की आपला आंबटपणा मरण जरी घ्यायचा हरकटपणाचा नाही तर चिडा रातभर भिजू टाका, रातभर भिजू टाका. पण दुसऱ्या दिवशी खायला गेले तर कचर कचर वाटल्याशिवाय तिचा गुणधर्म आहे सोड नाही. रातभर पाण्यात टाकून तिचा गुणधर्म आहे सोड नाही. तसं मी काल बोलताना बोलून गेलो होतो तुम्हाला की पाणी एकच आहे ते पाण्याचा त्या खाली पडला तुम्ही बोलून जातो तो पाण्याचा भात असा चमकतो तो पाण्याचा चिमटा टाकला तर मुख कुठे होतं म्हणजे हा काय समस्या नाही. तसं तुमच्या जीवनाचा तुम्हाला परिपूर्णत्वाकडे जाण्यासाठी हा स्वयं काला प्रकृत प्राप्त करण्याकरता साधू संत संघ हरिनामाचा वैभवाचा आनंद या परिपूर्णत्वाचं एकीकरण जिथपर्यंत होत नाही तर तो काला तुमच्या जीवनात होत नाही. काही लोक आमच्या आम्हाला
त्याचा परिचय देणं शिका, त्याचा परिचय जर तुम्ही दिला तर तो तुमचा गुणी राहण्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती मनाची तयारी करून दुधमेला मागे राहत होतं.
महीना मानना आखिर एक बार सब चीज बिगड़ जाती रही। जब आदमी का मन बिगड़ जाए तो सारी जिंदगी बिगड़ जाती रही, सारी जिंदगी बिगड़ जाती रही। दुधाचा पात्र भरेला आहे, मिठाचा उचल आपला दूध फाटत, भाजी एक नाही दहा किमी तेलाची आहे, मारा मसाला तरी कुठं आहे, पण मिठाचा तो नाही भाजी बिन चवी की होतं। तसं माणसाचा क्षणाचं मन जर बिघडलं तुम्ही जीवनाची जिंदगी जी फिरमाती होतो ते फिरमाती होऊ नये। त्याच्या कारणा साधू संतांची संग आणि जीवनात ती आले पाहिजे रंग, तेव्हा शेवटी सहज महत्वाचा प्राप्त होते। आला सात्विकता असावी, बोलण्यात असावं, जीवनात महत्व ऍक्टिव्हिटी प्राप्त होते, पण कोणाच्या शक्तीने होतं? समाजा विधाला आली आवडली तुमच्या जीवनात तो काला परिपूर्ण करण्याचा योगायोग
सुंदर असं पवन मंत्र देवी ग्रामामध्ये हरिनाम संस्था अखंड हरिनाम संस्था आणि या सत्यामध्ये सात दिवसापर्यंत चालत असलेली ज्ञानगंगा पर्वणी, त्या ज्ञानगंगी पर्वणीमध्ये तुम्ही स्नान करत आहात. भगवान परमपिता परमात्माचं रात दिवस नमस्कार चाललेलं आहे, अखंड हरिनाम चाललेलं आहे. माझी रात्री शिक्षण संस्थेचे विद्यार्थी या गावाला आलेले आहे. आमची आदरणी मावळी ही मला काल रात्री पाहिल्यानंतर खरोखर जुन्या आठवणी उद्याला खूप आनंद वाटते. त्या संस्थेला नारायण झेंडे झाले, आमचे बाबा झाले, या सर्व मंडळी, या सर्व कर्तव्य यांनी झिजलं स्वतः स्वतः विद्यार्थ्यांच्या झिजले म्हणून त्यांची मान मर्यादा होऊन आलं सर. व्यवस्थित त्यांची मान मर्यादा बसली. तुमची कशी मान मर्यादा भावी आणि पाहुण्याला पाहुणपणा जावं, लक्षात ठेवा. पाहुण्याला नक्कीच पाहुणपणा गेलं पाहिजे, पण पाहुण्यानं पाहुणचा होताच घर सोडलं पाहिजे तर किंमत नाही. वागले म्हणले म्हणून आज पाहुणा नाही, अक्षर त्याच्यानंतर पण त्याची व्यवस्था आहे. मी त्याच्याकडे गेलो सांगेन एखाद्या जेवणा भाषेत माझा जो फिरा चार पाच जण त्याच्याकडून तुझ्या सोबत जेव्हा माझ्या तुम्ही चार पाच वाजता गेलो लोक मो पाया लागतील का त्याच्या पाया लागतील याची चिंता तुम्ही करता.
आपली मती शुद्ध ठेवा. आपल्या तिकडे कुठपर्यंत आपण या स्टेटमेंट पोहोचा आणि अक्षरशः प्रकरणावर चला असो शब्द करावर सोडू शेवटी पुढच्या या वातावरणात नाही फिरणार हा म्हणून याच्यासाठी
वारंवार सायकल रोडला बोलतोय मी या सर्वांचा अनुभव घेतो कमी वयात फार मोठा फिरत आहे हो आणि माझं कारण हेच आहे हो मी तुम्हाला काय बोलून गेलो की ज्यावेळेस मी लौकियाच्या पुरी त्यावेळेस सोडल्या लॉजी कोटाळमधून आंध्रामध्ये मुसलमानांच्या तावडीच्या पुरी गेल्या पुरी गेल्यानंतर मायबापाच्या खिलाफ वाढल्या बऱ्याचशा आपल्या पुरी मायबापाला ऐकत नाही आता एका भागवतकऱ्याने पुरी सुरू केली आता 8 दिवस झाले एका भागवतकऱ्याची आणि पुन्हा मी तुम्हाला फोटो सांगून त्याच्याकडे मागितला भागवतकाराची पूर्ती ज्या वेळेस सोडून आणायला गेलो मी ती पूर्ती काय म्हणे नाही पण कोणी एक मम्म दिले की मी वापस येणार नाही मी म्हटलं बाई तू असा अन्याय करू नको बापाला खाली पाहिजे वेळ आणू नको लक्षात ठेव बाई तू काही केल्यानंतर तुझा धर्म परिवर्तन होईल गोमास खाऊ शिका तुझा धर्म पिठावर माटे लक्षात ठेव काय तिला काय तिच्यावर काय चालू गेली काय नाही माहित नाही मग आम्ही वळजवळ नेला वाजता पोरायचं पेटवून तिला धरलो पाहून आणलो चालत्या काळी तुम्हाला आपण फेकू देतली म्हणे नाही पाहिजे वाजत त्या पुरीला नाना तऱ्हेचे समजव सांगितलं माजी न्यायाधीश संपत गुरुजी महाराज त्यांच्या प्रतीचे माजी न्यायाधीश भवडे साहेब आम्ही घेऊन गेलो त्यांना स्टेशनच्या मार्फत त्या पुरीला आम्ही समजून घरात घेऊन आणलो आणल्यानंतर त्या पुरीची घोडे उघडली तिला समजव सांगितलं आखिरी महाराज मंडळी शेवटी माझी गुरु तयार नसते मला इथे आधार भेटला नसता बाबांनी त्या वेळेच्या पुरीला समजावून सांगितलं मुक्ताबाईच्या मनात जीव घातलं गोविंदगिरी किशोरजी व्यासला फोन केला गोविंदगिरी किशोरजी व्यासकडे त्या पुरी ठेवण्यात आला माहिती धर्मशाळे आणि त्या पुरीचं लग्न आम्ही घेऊन गेलो आज एका पुराचा बाप नाही मी गौर प्रसाद काले एका बाप चौकीतील चौकड गावाला काय दिले काय ते गावाले चार गाडी खाली नाही बोलते